जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। सीमावर्ती भागातील गावच्या पाणी प्रश्नांसंदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि आमदार सावंत त्यासोबत सचिव हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। या तिघांमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कुलदीप, ही भेट नेमकी कशी झालेली आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे? अमोल, ज्या पद्धतीनं जत तालुक्यातील त्या सीमावर्ती भागामध्ये कन्नड वेदिका संघटनांची घुसखोरी असो किंवा या सीमावर्ती भागातीलच आणि जत तालुक्यातीलच गावांनी कर्नाटक सरकारचं अभिनंदन, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन असून महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, या सगळ्या घडामोडी घडत असल्यामुळे साहजिक तिथल्या स्थानिक आमदार जे आहेत, काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावरती देखील दबाव होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारनं देखील या सगळ्या घडामोडींची दखल घेतलेलीच होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मुख्यमंत्री आणि जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत यांची ही भेट झालेली आहे। या भेटीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण या सीमावर्ती भागातील जे जत तालुक्यातील 40 ते 65 गाव आहेत त्या पाण्याचा प्रश्न आणि याच्या अगोदर त्यांना मिळालेली मंजुरी या सगळ्या बाबींची सचिवासमोर माहिती जाणून घेतली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना आश्वासन दिले की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सगळ्या कामाची जी तत्वता मंजुरी दिले या सगळ्या कामांच्या तत्वता मंजुरीला मान्यता होऊन काम लवकरच सुरू करू असं देखील आश्वासन दिले आणि ज्या कर्नाटकातून घडामोडी घडत आहेत, काही संघटना या भागामध्ये येत आहेत याची देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारकडून या गावातील लोकांना तात्काळ दिलासा देण्याचा एक आधार देण्याचा प्रयत्न या सगळ्या घोषणामधून आणि या आमदारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून होताना दिसून येत आहे। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।